माझी अनुवादाची पद्धत पण खूप वेगळी आहे. मी बऱ्याच ठिकाणी याविषयी सांगितलेलं आहे की मी कन्नड वाचत नाही. माझे मिस्टर विरूपाक्ष कुलकर्णी ह्या कन्नड कादंबऱ्या मला वाचून दाखवतात आणि त्या ऐकून वेगवेगळ्या व्हॉइस रेकॉर्डर किंवा टेप रेकॉर्डर यांच्या सहाय्याने मी त्याचे मराठीमध्ये अनुवाद करत असते. तर हाही एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे या अनुवादाने मला आम्हाला दोघांनाही आयुष्यातही जवळ आणलेलं आहे. म्हणजे आम्ही भांडत नाही असं नाही, पण भांडायचे मुद्दे साहित्यिक असू शकतात. तर किंवा तेही अनुवाद करतात मराठीतल्या अनेक पुस्तकांचे. त्यांनी 25-26 पुस्तकांचे त्यांनी कन्नड अनुवाद केले, त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. पण यात अनुवादावर आमच्या दोघांच्याही चर्चा होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. माझ्या अनुवादात ते जवळनं इन्वॉल्व्ह असतात, त्यांनी ते पुस्तक नुकतं वाचलेलं असल्यामुळे. त्यामुळे जेव्हा जी आमची त्यांच्याबरोबरची चर्चा होते, त्या चर्चेतून मला ती कलाकृती आणखीन आणखीन खुलत जाते. ते जे काही प्रश्न उपस्थित करतात, मी काही प्रश्न उपस्थित करते, आणि त्या चर्चेतून तीच कलाकृती जी फक्त वाचनातून मला कितपत समजली असती माहिती नाही, ती जास्त खुलत जाते. तर आमच्या या अनुवादाच्या पद्धतीचा प्रवासही या आत्मचरित्रामध्ये, या ज्या हे जे पुस्तक आहे संवादो अनुवादो, यामध्ये मी मांडायचा प्रयत्न केला आहे. तर वाचकांना कदाचित तेही एक वेगळा अँगल अनुवादातला कळू शकेल.